Game on. First ball. मनीष ठोमरे और ये बड़ी मछली फंसने वाली थी. और ये देखिए जिसने जींस पैंट पहने उसने क्या छोड़ी है, जिस पे नजर थी कुडायो टीम की खिलाड़ियों की कि उसने जींस पैंट पहने. पर टूर्नामेंट का नियम ऐसा नहीं है, ये प्यार भरा क्रिकेट है उमेश. और यहाँ पर सिर्फ आप चौवा छक्का लगाइए और मैच जीतिए, किसी तरह की पेनल्टी तो नहीं होगी यहाँ पे. तो पहली गेंद मनीष की कैच छोड़ी है, बड़ा विकेट हाथ से गवाया है. ये गेंद बाउंसर होके रमेश श्रीवास्तव क्या बॉलिंग कर रहे. और रमेश श्रीवास्तव की खासियत है अच्छी गेंदबाजी. और सीधे बल्ले से खेला है इस वक्त राकेश ठोंबरे के बैट से डीप लॉन्ग ऑन के बाहर, चार रन चौका. थैंक यू डीजे. और मैदान में बहुत हवा है, मेरे ख्याल से एक सिक्सर अंदर भी आ सकता है. कैच का मौका बन सकता है नहीं, पर ये गेंद बल्ले पे लगी है या नहीं ये सवाल है, डिस्कशन करेगा दो अंपायर्स. राकेश ठोंबरे क्या चौका लगाया उन्होंने, रन संख्या 3, अभी तक 5 रन हो चुके हैं और 4 गेंद. पावर प्ले की ओवर है और रमेश श्रीवास्तव लगातार हावी हो रहे इस गेंदबाज बल्लेबाजों पे. रमेश श्रीवास्तव को बहुत अनुभव है टेनिस क्रिकेट का. ये गेंद पर कोई नंबर नहीं, यानी कि डॉट बॉल. कैच का प्रयास अच्छा था सेकेंड स्लिप ने. उछाल भरी गेंद, इस पर भी नंबर नहीं है. चौका लगने के बावजूद भी एक कमबैक, यानी कि रमेश मेरे ख्याल से 2 ओवर फेंकेंगे जरूर. 5 ओवर का मैच है और पहला गेंदबाज डिजर्व करता है. पर अगर तो देखा जाए तो इस मैच में शायद जो पहले ओवर फेंकते ऋषिकेश चौधरी वो नजर नहीं आ रहे और दूसरी ओवर रमेश फेंकते. लास्ट बॉल फाइन लेग में जाएगी अगेन, घुमाया और इस पर मिलेंगे नंबर 4. पहली ओवर की समाप्ति. इसी के साथ कुडावे टीम की रन संख्या है 2 चौकार 1 सिंगल के माध्यम से विदाउट लॉस 9 रन. डीजे थैंक यू डीजे. उमेश भोईर पहले रायगढ़ जिला कुलाबा जिला था, तब जाके रायगढ़ जिला बना. तो देखिए एकनाथ जी माली की आवाज़ कितनी बढ़िया है और हमेशा मैसेज मिलता है उनके हर गानों से. तो समाप्ति पहले ओवर की, रन संख्या है 9 रन. और इस वक्त जिस गेंदबाज का इंतज़ार कर रहे थे वलवल टीम, वो ऋषिकेश चौधरी भी आ चुके हैं, यानी कि उनको एक और गेंदबाज इस मैच में मिल चुका है. विकी पालेकर दूसरे ओवर लेके मैदान में. तो मनीष ठोंबरे की कैच छोड़ी थी, क्या उस कैच का खामियाजा भुगतना पड़ेगा दूसरे पावर प्ले के ओवर में. विकी टू मनीष. ये गेंद बाउंड्री के बाहर जाएगी या अंदर, अंदर और यह विकेट. दूसरा मौका मिला था तो ये देखिए इस वक्त मनीष ठोंबरे का विकेट. आज उनका दिन नहीं है और मनीष जाएंगे मैदान से बाहर. पहली सफलता विकी पालेकर के नाम पर.
थैंक यू डीजे। देखिए वल्लभ के मैदान पे सुपर थ्री में थी कुडावे टीम और क्या परफॉर्मेंस किया था मनीष ने, और आज वो परफॉर्मेंस मिस किया दर्शकों ने। क्रिकेट है, हर मैच में आप इनफॉर्म बैटिंग नहीं कर सकते, और क्रिकेट में आउटफॉर्म भी होना चाहिए, आपका विकेट जरूर पे भी गिरना चाहिए क्योंकि उसके बाद आप अच्छी बैटिंग करते हो। चढ़ उतार ये क्रिकेट के नियम है। इस वक्त विकी के सामने राकेश ठोंबरे, ये बॉल ऑफसाइड के बाहर, वाइट बॉल का इशारा, और विक्की पालेकर को अच्छा मौका दिया है वल्लभ टीम ने गेंदबाजी का, क्योंकि अभी अगर उनकी गेंदबाजी यहाँ से चलेगी तो आगे जाके प्लस पॉइंट यानी अगले मैच में भी उनको अच्छा मौका मिलेगा फॉर द ग्रेट बॉलिंग परफॉर्मेंस का। एक और बाहर गेंद, एक्शन में गेंदबाजी हो रही है पर लाइन लेंथ खराब है, और टेनिस क्रिकेट में कहा जाता है कि लाइन लेंथ इज़ वेरी इंपॉर्टेंट, डायरेक्शन पे ध्यान देना है। देखिए टेनिस क्रिकेट में शोएब अख्तर इतने जल्दी क्यों बाहर गए, क्योंकि उनके पास सिर्फ रफ्तार थी उमेश भोईर, उनके पास टप्पा नहीं था, लाइन लेंथ नहीं थी, वो गेंदबाज के पास होनी चाहिए। ये शॉर्ट बॉल थी और खराब फटका, खराब शॉट कहूंगा, राकेश ठोंबरे ने बड़ी गलती की क्योंकि इतने हाइट वाले बल्लेबाज है वो, उनके सामने ये छोटी गेंद फेंकी थी उमेश, और मेरे ख्याल से ये लंबा छक्का होना चाहिए था, और ये टाइमिंग खराब और उसी के साथ किस्मत खराब, राकेश ठोंबरे मैदान से बाहर। थैंक यू डीजे। बहुत ही जल्दी आमदार खासदार इलेक्शन होंगे, अरे गाने लगातार याद दिला रहे हमें। तो बैट्समैन है मैदान के अंदर कुडावे टीम की ओर से इनेट नंबर 4 प्रवीण ठाकुर, प्रवीण ठोंबरे। विकी ये तीसरी वाइड, तीसरी गेंद उसे एक्शन में फेंकी, और देखिए मैं अभी तक कहूंगा कि उस गेंदबाज को कोई टिप्स नहीं दे रहा है, ये मुझे बात काफ़ी अलग लग रही है, बिकॉज जब ऐसी लाइन लेंथ खराब होती है तब गेंदबाज के पास कोई एक खिलाड़ी जाता है उसको बताता है कि ऐसी गेंद आपको फेंकनी है। ये गेंद बैट करके सारे कैच का मौका, और ये संदेश के हाथों में कैच, तीन विकेट लगातार और लगातार तीन वाइड, क्या ओवर है मैदान में, और इसे हम कहेंगे अच्छी ओवर क्योंकि शुरुआती बैट्समैन का विकेट लिया, और विकी पालेकर इस मैच में चल चुके हैं, उनका जादू, और रन संख्या है टोटल 12। भी आएंगे बाहर, एक और विकेट डीजे, चार विकेट, क्या ओवर है विकी पालेकर की। धन्यवाद डीजे, और ये जरूर हम कहेंगे उमेश की ये गेंदबाज चल चुके हैं, तीन वाइड फेंके ऑफसाइड के बाहर, फिर भी चार विकेट, और अभी तक बैट से एक भी रन नहीं आया, क्या ओवर हो रही है विकी पालेकर की, क्योंकि ये दूसरा पावर प्ले का ओवर है, तीन खिलाड़ी बाहर है, और कुडावे टीम इस ओवर में शायद बड़े शॉट लगाने की अपेक्षा में उतरी थी पर उनकी अपेक्षा पे पानी फेर दिया, और मैं कहूँगा गोल्डन ओवर वलवली की ओर से, क्योंकि अब चार विकेट आ चुके हैं, दो विकेट आए तो छः बॉल छः विकेट, और क्या यॉर्कर बॉल, ये मलिंगा
एक्शन में गेंदबाजी हो रही है विक्की पालेकर की, और दिल जीतने वाला परफॉर्मेंस, बैट से एक भी रन नहीं आया, तीन सिर्फ वाइड आए, पांच गेंद, क्या मुकाबला है मैदान में। दो मैच वन साइड हुए, ये तीसरा मैच है और दर्शक देखना चाहते हैं बिग फाइट। और क्या पांचवा विकेट या फिर लंबा शॉट, और ये देखिए छह रन। तो पहले ओवर में 9, दूसरे ओवर में 9, टोटल है 18 रन, 4 विकेट्स। तो समाप्त हो चुके हैं पावर प्ले की 2 ओवर और उनके 4 विकेट भी समाप्त हो चुके हैं, जो सेकेंड डाउन 1 डाउन पे आए थे वो भी समाप्त। तो पांचवे छठवें नंबर के बैट्समैन, टाइगर चषक का खूबसूरत आयोजन, पंकज उलवेकर है, स्वप्निल खरत, उनके सभी आयोजक यहाँ पर मौजूद है, रोहित उलवेकर, नवनाथ उलवेकर, बहुत ही मेहनत है उनकी, क्योंकि उनके टाइगर उमेश भाई उलवेकर जो अध्यक्ष है, उनके साथ अनिल उलवेकर, A1 क्वालिटी का यहाँ पर आयोजन जरूर कहेंगे। दौर की समाप्ति 18 रन, तो इस वक्त ऋषिकेश चौधरी करेंगे तीसरी ओवर। इस मैच की बात करेंगे तो शायद रोहन चिखलेकर भी नहीं नजर आ रहे, यानी एक और नए चौथे गेंदबाज को इस्तेमाल करना पड़ेगा इस टीम को। स्ट्राइक इन पर है बैट्समैन लेफ्ट हैंड के कल्पेश ठाकुर और ऋषिकेश, बहुत ही बाहर गेंद थी, पर ये गेंद कहां पर थी, सैंडी पालकर जांचेंगे कि ये गेंद विकेट के बाहर थी या विकेट के अंदर। नो बॉल एंड फ्री हिट, दैट्स अ रीजन अंपायर वहां पे क्यों गए, क्योंकि अगर वाइड बॉल देते तो फ्री हिट नहीं मिलता, तो ये नो बॉल पे फ्री हिट होगा, एक रन तो वही मिलेंगे। कल्पेश ठाकुर को मौका है इस वक्त नो बॉल पे सिक्सर लगाने का, क्योंकि लाइसेंस खुला है। डॉट बॉल कोई नंबर नहीं है, और सैंडी पालकर की अदा देखिए, टेनिस क्रिकेट में आपने गोटे अंपायर को देखा, उसके बाद गाउटांग के माटे अंपायर साई को देखा, अब टेनिस क्रिकेट में आप केवाले के सैंडी पालकर को देखिए, नए नए अंपायर नया नया जलवा दिखा रहे, अलग ही एक्शन सैंडी पालकर। फुल टॉस थी, कल्पेश ठाकुर ने नहीं सोचा कि यह गेंद फुल टॉस आएगी, वो रेडी नहीं थे, ऑफ साइड में उन्हें गेंद को खेलना था, उन्हें पहले से तय किया था, यही कारण था कि वो बैट नहीं घुमा पाए। यहाँ से सिंगल और रन संख्या आएगी टोटल 20 रन स्कोर कार्ड पर। 6 मार्च का दिन है, अभी भी टेनिस क्रिकेट डे में खेला जा रहा है, और आपने कल देखा अंजुर में खासदार चषक समाप्त हुआ, गोरसई बी टीम चैंपियन बनी, जिसे 11 बाइक मिले, बी टीम खासदार ट्रॉफी की चैंपियन बनी, यानी कि गोरसाई उठाने का प्रयास, कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, बीट हुए पूरी तरह से नितेश ठोंबरे, और टेनिस क्रिकेट में कहा जाता है वॉच द बॉल एंड हिट द बॉल। हितेश ठोंबरे, देखना है कि टीम को जरूरत है रनों की, दूसरे ओवर में 4 विकेट आने के बाद पूरी तरह से दबाव में है खुडावे टीम, क्या उस दबाव उस प्रेशर को लूज करेंगे हितेश ठोंबरे और कल्पेश ठाकुर, क्या उनका बैट बल्ले का फेस खोलकर एक रनों की बरसात होगी मैदान में, ऐसे कई सवाल है बीच मैदान के अंदर। ऋषिकेश चौधरी जो हमेशा पहले ओवर करते हैं, आज तीसरे ओवर कर रहे हैं, देखना कि उनके ओवर में बड़े शॉट लगाना हितेश के लिए कितना जरूरी होगा। उठाने का प्रयास था, बैट कट के सारे, एक और विकेट्स, लगातार दबाव के अंदर बैटिंग कर रहे कुडावे टीम।
हेलो। तो इसी के साथ आधी टीम मैदान से बाहर, 5 विकेट खुदा हुए टीम के। चेतन ठोंबरे इनेट नंबर 7, 7वें नंबर पे बैटिंग करेंगे चेतन। राइट टू मोर द विकेट, यॉर्कर बॉल थी और देखिए ऋषिकेश चौधरी भी हावी हो चुके। रमेश ने पहले ओवर में दिए थे 9, उसके बाद विक्की पालेकर ने 9 और देखिए ऋषिकेश ने अभी तक 5 गेंद फेंकी है, उसमें सिर्फ 2 रन। तीनों गेंदबाज ने अपना बेस्ट दिया है, तीनों गेंदबाज भी सक्सेसफुल। और एक बड़ा शॉट ऑन साइड में, विकेट नंबर 6। और ये देखिए आधी टीम 3 ओवर में मैदान से बाहर, रन संख्या है महज 20। डीजे मनीष। तो 3 ओवर की समाप्ति, 20 रन 6 विकेट्स रमेश के बाद आप तीसरे चौथे गेंदबाज मनीष पाटिल। आखिरी चौथी ओवर है, इसके बाद आखिरी 5वीं ओवर फेंकेंगे एक और गेंदबाज। देखना कि सेकेंड लास्ट ओवर, क्या इन 2 ओवर में जो रन की जरूरत है कुड़ावे टीम को, क्या वो 20-30 रन आएंगे। काफी बाहर गेंदबाजी हो रही है, मनीष पाटिल इस बार व्हाइट बॉल का इशारा। इंटरनेशनल क्रिकेट का ये 22वां नियम है, 42 नियमों का टेनिस का खेल होता है। कई सारे नियम नो बॉल के लिए होते हैं, व्हाइट के लिए, विकेट के लिए, सिक्सर के लिए, फोर के लिए। सो मनीष पाटिल फर्स्ट बॉल, इस गेंद को उड़ाया और देखिए 12 गेंद पे जो रनों की जरूरत थी वो रन बनाने की कोशिश में सफल, सिक्सर। ऋषि ठोंबरे के बैट से सिक्सर इनेट नंबर 8, 8वें नंबर के बैट्समैन ने सिक्सर लगाया है। सबको मौका मिलेगा इस वक्त बैटिंग का। हवा में गेंद और एक कैच, संदेश दूसरी कैच मिली है उसे, बहुत ही अच्छे एफर्ट और यहां से विकेट नंबर 7, 7वां विकेट मैदान से बाहर। भी आप अच्छा टारगेट सेट करेगी
क्योंकि कुडावे टीम एक अच्छे गेंदबाज के तौर पे भी जानी जाती है। तो मैं कहूँगा अभी तो रन संख्या हुई है 27, अगर इस 27 के बाद 13 रन भी आते हैं फिर भी 40 रन बनेंगे जिसकी जरूरत है। कल्पेश ठाकुर मैदान के अंदर है और उनके साथ देंगे नए बैट्समैन अजय ठोंबरे, और अभी अभी जिनका आगमन हो चुका है जिनको मंच पे बुलाएंगे। खिड़कपाड़ा की पहचान दादा बोईर आइए, एक रफ्तार भरे गेंदबाज। और ये देखिए मनीष पाटिल, ये गेंदबाज भी शायद इस मैच में चल चुके हैं। दादा बोईर आइए, स्वागत है आपका भी टूर्नामेंट के द्वारा। शॉर्ट बॉल थी, कैच का मौका बन सकता है और ये गेंद मिस फील्डिंग, बाउंड्री के बाहर, 4 रन, चौका। अजय ठोंबरे ने यह चौका लगाया, चाइना कट का इस्तेमाल किया सक्सेसफुल। बहुत ही ऊपर गेंद थी, बाउंसर, वाइट बॉल का इशारा सत्यवान काकड़े जी का, और गेंदबाज को वन बाउंस की वार्निंग भी दी है। यहाँ पे रन संख्या टोटल आएगा 32। नितेश भोईर बेहतरीन स्कोरर का इस्तेमाल, जो लगातार बता रहे कितने चौबे कितने सिक्सर इस टूर्नामेंट में आए। ये गेंद कमाल की थी और देखिए अजय ठोंबरे बीट हो चुके हैं। अजय ठोंबरे अगर यहाँ से सीधा खेलेंगे तो मुश्किल बन सकता है उनके लिए, तकनीकी इस्तेमाल करना होगा। लास्ट बॉल, 7 बॉल बचे अभी तक कुडावे के पास, क्योंकि इसके बाद आखिरी ओवर है, डेथ ओवर, स्लॉग ओवर। ये बैटकर जरूर है, रन आउट। और देखिए संदेश तो आज क्या खा गया है, 2 कैच के बाद रन आउट, 3 विकेट खुद लिए संदेश ने। और इसी के साथ चौथी ओवर की समाप्ति हुई और रन संख्या आएगी टोटल 32 रन स्कोर कार्ड पर डीजे। हेलो, और देखिए मैं कहूँगा कि ये मैच का नक्शा जिसने बदला है वो है विक्की पालेकर। 4 विकेट लिए उन्होंने टॉप ऑर्डर के, जो चारों मैदान में पहले आए थे वो मैदान से पहले गए विक्की पालेकर के ओवर में। और देखिए ये टारगेट अभी छोटा बनता जा रहा है, 32 रन। लास्ट ओवर ऋषि चौधरी, 2 विकेट बची है, 8 विकेट अभी तक खोए है कुडावे टीम ने, अगर 2 आउट होंगे तो ऑल आउट। देखिए पहला मैच में 84 रन बनाए थे, दूसरे मैच में 46, और ये तीसरा मैच, अभी तक 2 मैच कोई मजा नहीं आया, पूरा वन साइड। देखिए पंकज यहाँ से वेट कर रहे थे कि कैच उनके पास आए, पर उनको कैच के पास जाना था। देखिए जब नए नए खिलाड़ी को मौका मिलता है क्रिकेट में तब वो कॉन्फिडेंस नहीं होता कि आप गेंद पे दौड़ के जाए उमेश, तो यहाँ से 2 आएंगे और रन संख्या होगी 34। पर इस मैच में देखिए मुकेश शिराडकर विकेट कीपर है, जो लगातार यहाँ से खिलाड़ी को टिप्स दे रहे हैं कि कैसे बॉलिंग होनी चाहिए कैसी फील्डिंग होनी चाहिए, और विकेट कीपर एक प्लानर होता है। ये गेंद कवर के ऊपर से खेला है, तकनीकी शॉट्स, कलात्मक फटका इसे कहेंगे, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। तो अजय ठोंबरे देखिए अभी तक मैदान में सेट हो चुके हैं और अजय ठोंबरे शायद 4 गेंद पे कुछ कमाल करेंगे, जादू चमत्कार।
ये ऑफ साइड में गेंद, डॉट बॉल का इशारा अंपायर का, कोई नंबर नहीं आएंगे इस पर। रन बहुत ही अच्छे बने, 38 रन। और कुडावे टीम की हमने गेंदबाजी भी देखी है, बहुत ही अच्छी ओवर, बहुत ही अच्छे गेंदबाजी करते, यानी मैच फाइटिंग हो सकती है क्योंकि लो स्कोरिंग का मुकाबला हमेशा फाइट का होता है। ड्राइव किया है ऑन साइड में, कारपेट अलोंग द कारपेट, डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट पे सिंगल आएगा और कुछ भी नहीं, सिंगल से ज़्यादा कुछ नहीं। इसे के साथ 39 रन बन चुके हैं, आखिर के दो गेंदे। और टॉस के लिए बुलाएंगे चिंद्रन नावडे के कप्तान। तो चलिए, चिंद्रन टीम के कप्तान और नावडे टीम के कप्तान, लास्ट मैच ऑफ फर्स्ट राउंड, टॉस के लिए कप्तान शीघ्र प्रस्थान कीजिए। ये बाहर गेंद थी ऑफ साइड के, एक और वाइट। अभी तक देखा जाए तो वॉलवेल टीम ने 6-7 वाइट गेंद फेंकी है, जो 6-7 रन एक्स्ट्रा में मिले। और कुडावे टीम की रन संख्या है 40, अगर वो 7 रन निकाल दे तो बैट से सिर्फ 33 रन आए, ऐसा भी हम जरूर कहेंगे। अजय ठोंबरे 2 चौका मारा है उसने अभी तक, और 2 गेंद पर अजय ठोंबरे को मौका हो सकता है एक अच्छी बैटिंग करने का। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, यॉर्कर बॉल ने बीट किया, फिर से कोई नंबर नहीं। और उसी के चौथे देखिए दूसरे ओवर कर रहे, और पहले मरतबे 5 ओवर के मैच में एक गेंदबाज आखिरी ओवर दूसरा स्पेल कर रहा है, क्योंकि जो पहला गेंदबाजी करता है वो तो तीसरी यानी चौथी ओवर दूसरे ओवर फेंकता है, पर ये गेंदबाज आखिरी ओवर फेंक रहा है, यानी वॉलीबॉल टीम की गेंदबाजी बहुत ही अच्छी हो रही है इस मैदान में। खराब गेंद थी, एक और वाइट, 8वां वाइट फेंका अभी तक इस 5 ओवर में। इस एक गेंद के बाद हम सम्मान करेंगे मेहमानों का, रुपेश भगत, सुनील सिंह और सनी सिंह का। लास्ट बॉल, 41 रन स्कोर कार्ड, टारगेट इज 42। तो चलिए, वॉलीबॉल टीम को जीतने के लिए आवश्यकता है 42 की 5 ओवर में। थोड़ा सा वक्त है, हम जाएंगे हमारे डीजे मास्टर के पास, उसके बाद हम जाएंगे हमारे मेहमानों के पास। डीजे हॅलो, थँक्यू डीजे व्यासपीठावरती टायगर चषकचे आयोजक येथे सन्मान करतील रुपेश भगत यांचा सन्मान। रुपेश भगत, स्वागत आहे आपल्या टुर्नामेंटमध्ये, वेलकम। आणि या दरम्यान सुनील सिंग यांचा देखील सन्मान केला जाईल। मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते सुनील सिंग यांचा सन्मान करावा। इथे गुलदस्ता आणि शॉल देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। पुढील सत्कारमूर्ती आहेत सनी सिंग। सनी सिंग, वेलकम टू दिस टूर्नामेंट ऑफ टायगर चषक 2019। सनी सिंग यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावरती टायगर ग्रुपचे टायगर अध्यक्ष उमेश भाई उलवेकर यांचे शुभ असते, आणि उमेश उलवेकर यांचे सक्सेसफुल टूर्नामेंट तुम्ही इथे पाहता। तर टॉससाठी यावरती नावडे टीमचा कॅप्टन आणि चिंद्रन टीमचा कॅप्टन तकदीर पाडेकर इथे उपस्थित आहेत। तर नावडे संघाचा संघनायक विनंती आहे की टॉससाठी मंचावरती यावं। इथे सुनील सिंग यांना विनंती आहे की आपण टॉस करा। सुनील सिंग, मॅच नंबर 4, नावडे विरुद्ध चिंद्रन। टॉस विनिट्स, चिंद्रन टीम वॉन द टॉस। दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा, आणि लवकरच तुम्ही चिंद्रन गावामध्ये एक भव्य दिवस नाईट टूर्नामेंट पाहाल, प्रकाश ज्योतातील क्रिकेट सामने 19 मार्चला ही टूर्नामेंट असेल 1,00,000 रुपयाची, आणि त्या टूर्नामेंटमध्ये खूप सरप्राईज तुम्हाला पाहायला मिळतील। तर इच्छुक संघाने तकदीर पाडेकर, केतन कडू, राम पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे। आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, टार्गेट आहे 42 धावेंचं, आणि या धावा कशा चेस होणार, तिसरा मॅच कोण जिंकणार, वॉलीबॉल की कुडावे,
आणि इथे गोलंदाजी फलंदाजी कशी होणार याचं विश्लेषण करतील दुसऱ्या इनिंगमध्ये आमचे साथी कॉमेंटेटर्स, सिनियर कॉमेंटेटर ऑफ कलंबोली आदरणीय प्रवीण अर्जुने सर. धन्यवाद डीजे आणि धन्यवाद प्रवीण टेंबे. खऱ्या अर्थानं डीजेच्या माध्यमातून आपण जे गीत ऐकलं कोकण कृषी विद्यापीठ आणि तब्बल 30 जणांना घेऊन निघालेली बस आणि त्या बसला झालेला अपघात आणि खऱ्या अर्थानं एक अतिशय दुःखद घटना आणि भावपूर्ण श्रद्धांजली मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जाऊयात. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं खेळपट्टीवरती दोन सलाबीवीर फलंदाज. विजयासाठी लक्ष फार मोठं नाही आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं भाग्यत करणं तुर्तास तरी योग्य ठरणार नाही आहे. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे 42 धावांचं आणि एका एका धावेसाठी संघर्ष करायला लावणं हे खऱ्या अर्थानं कुडावे संघाला या मैदानावर ही कामगिरी करावी लागेल. कारण मैदानाचा एकंदर जर आपण इतिहास पाहिला आत्तापर्यंतची जर स्पर्धा आपण पाहिली तर फलंदाजांचं वर्चस्व या मैदानावरती आपण पाहिलं. कारण पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 82 धावा उभारल्या गेल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल 61 धावा या खेडूपाडा संघानं उभारल्या आणि तब्बल 21 धावेनं तो सामना मात्र गमवायला लागला अंतिम षटकामध्ये. दुसऱ्या षटकात दुसऱ्या सामन्यात जर आपण पाहिलं तर धावांचा यशस्वी पाठलाग आपण या मैदानावरती पाहिला, परंतु तिसऱ्या सामन्यात काय घडणार. पहिला चेंडू अतिशय वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाज ऋषिकेश टोंबरे, वेगानं चेंडू फेकणं ही ओळख आहे या गोलंदाजाची आणि ही ओळख मात्र पहिल्या चेंडूवर जरूर दाखवली गेली, परंतु दिशेवरचं नियंत्रण मगाशी देखील प्रवीण एक उल्लेख केला गेला होता शोएब अख्तर या खेळाडूचा की आज तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही आहे. कारणच हे होतं की वेग त्या गोलंदाजाकडे होता, परंतु अचूक दिशा आणि अचूक टप्पा हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. एकंदर जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम हा शोएब अख्तरच्या नावावरती आहे आणि याच गोलंदाजानं 161.3 हा चेंडू त्यांना फेकला गेला होता, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान चेंडू मानला गेला. त्यानंतर मात्र बरेचसे गोलंदाज आले, परंतु या वेगापर्यंत गोलंदाजी करणं त्यांना शक्य झालं नाही आहे. या दरम्यानचा हा चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा नीटसा संपर्क होत नाही आहे. चेंडू जातोय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये, सिली मिडऑफला चेंडू मात्र अडवला जातोय. तत्पूर्वी संधी मिळते फलंदाजांना, धावा एकवटल्या जात आहेत. दोनही आघाडीचे फलंदाज यावेळेस मैदानावरती आहेत. पीवनचं षटक सुरू आहे. गोलंदाज ऋषिकेश भेदक मारा जरूर करावा लागेल मैदानावरती, कारण पाठराखण जर पाहिलं तर 42 धावांची पाठराखण या मैदानावरती खूप अवघड काम आहे गोलंदाजांच्या माध्यमातून, कारण धावा या विकेटमधनं येत आहेत हे चित्र आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलं. दुसऱ्या सामन्यात यशस्वी पाठलाग केला गेला आणि त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. कुडावे विपक्ष वलवली या दोन संघादरम्यानची ही लढत. पहिली धाव धावफलकावरती अधोरेखित केली जाते अवांतरच्या माध्यमातून, दुसरी धाव मात्र एकेरी स्वरूपाच्या. दोन धावा धावफलकावरती यावेळेस मात्र मधल्या एसटीवरचा चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली गेली आहे. चेंडूने घेतलं यष्ट्यांचा वेध, पहिली मोठी शिकार वलवली संघाचा फलंदाज संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. Thank you.
कनाल पाले तर निश्चितपणे अप्रतिम टायमिंग आपण डीजेच्या माध्यमातून देखील पाहतोय. क्रिकेट आणि डीजे ही संकल्पना मात्र आजकाल आपण सर्व स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतो, कारण अप्रतिम क्रिकेट आणि त्याचबरोबर सुमधुर संगीत ही मेजवानी मात्र क्रीडा रसिकांना. बुधवारचा दिवस आहे, कामाचा दिवस, परंतु क्रीडा रसिकांची मात्र उपस्थिती आपल्याला निश्चितपणे या मैदानावरती लाभते. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेंथ यॉर्कर लेंथचा चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये मात्र या चेंडूचा केला गेलाय मारा. आणि त्या पंचांचा जर आपण विचार केला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंच जर आहेत तर ऑफ द बॅट पंचा इशारा होतोय पंचांचा, येस ऑफ द बॅट. आणि पंचांचा जर आपण विचार केला तर सत्यवान सँडी पालकर, यस सँडी पालकर आणि त्याचबरोबर काकडे सर यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका फसला, चेंडू हवेत, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली दुसरा मोठा हादरा फलंदाज मुकेश बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा फलंदाज बाद तर अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या अगोदरचा फलंदाज दांडी गोल केली होती, यष्ट उद्ध्वस्त केल्या होत्या, त्यावेळेला देखील सुमधुर संगीत आपण ऐकलं. आणि यावेळेस मात्र फटका फसला फलंदाज मुकेश मात्र या ठिकाणी बाद झाला. दुसरी मोठी शिकार यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडली गेली आहे. 42 धावा, मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की 42 धावांसाठी संघर्ष मात्र या मैदानावरती करावा लागेल. दुपारचं सत्र मैदानावर सुरू आहे. रखरखत उन्हामध्ये सुरू असलेली ही रंगतदार लढत आणि या लढतीमध्ये 42 धावांची यशस्वी पाठराखण करताना मात्र टिचून मारा, भेदक मारा या मैदानावरती पाहायला मिळतोय. तो आघाडीचा गोलंदाज ऋषिकेश ठोंबरेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 त्या ठिकाणी होते समाप्त आणि जी अपेक्षा केली गेली होती 42 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी एक दमदार सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून मिळावी आणि ती सुरुवात मात्र गोलंदाज ऋषिकेशनं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावरती धावा उभारल्या गेल्या आहेत, त्या 2 गडी बाद 3 धावा. तर निश्चितपणे या ठिकाणी पारितोषिक देखील येत आहे. आपण पाहतोय सलग 3 विकेट, अर्थातच विकेट हॅट्रिकसाठी या स्पर्धांचे सर्वे सर्व आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मात्र या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. आदरणीय उमेशबाई उलवेकर यांच्याकडनं मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं ही पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न हा गोलंदाजच्या माध्यमातून जरूर केला जाईल, कारण संघाला देखील गरज आहे. परंतु वलवली संघाचा जर आपण विचार केला तर वलवली संघ या पंचक्रोशीतला एक मातबगार संघ मानला जातो आणि असे अनेक सामने या संघानं आपल्या संघाच्या बाजूनं जिंकवून दिलेत. येस सत्यवान म्हात्रे यांचा हा संघ निश्चितपणे आपण पाहतोय. रायगड समालोचक संघटनेचे खजिनदार पद त्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं आणि एक अप्रतिम समालोचक देखील आहे आणि तिथला दर्जेदार क्रिकेट खेळाडू देखील आहे. यावेळेस मात्र कवर्सच्या मधून चेंडू खेळून काढलाय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, चेंडू मात्र जातो आहे डीपेक्षा कवर सीमा रेखा पार दणदणीत चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय या मानसिक दडपणातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. अजिंक्य नावाप्रमाणे मात्र या मैदानावरची अजिंक्य खेळ करावा लागेल, कारण आपला संघ अडचणीमध्ये. पहिल्या षटकामध्ये P1 अवघ्या 3 धावा आलेल्या असताना 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जो दबाव निर्माण झाला या दबावामधून मात्र स्वतःला सावरणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू बीटल ऑफ द बॅट, 1 बाउन्स इन टू द फेन्स, 4 धावांसाठी दणदणीत पुन्हा 1 चौकार.
आणि या ठिकाणी पेटूचं हे षटक आहे. केवळ तीन क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर, राणेची मुभा आहे. बॅक टू बॅक दोन चौकार या ठिकाणी आले आहेत. जरूर दोन चौकारानं सांघिक धावसंख्येचा जर आपण विचार केला धावफलकावरती धावांचा, तर 11 धावा धावफलकावरती आल्या आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये नितेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की 3 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि 2 आघाडीचे फलंदाज, म्हणजे विपरीत परिस्थिती निर्माण झाली होती आणि सर्वोत्तम खेळ मात्र मैदानावरती दाखवला तो अजिंक्यनं आपल्या नावाला साजेसा खेळ या मैदानावरती करत असताना बॅक टू बॅक दोन चौकारांना जो मानसिक दडपण निर्माण केलं गेलं होतं ते मानसिक दडपणामधून मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला जातोय. संघ भक्कम स्थितीमध्ये या ठिकाणून मात्र कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू बिरकावून दिलाय. बॅक टू बॅक तिसरा दणदणी चौकार, चौकारांची एंट्रिक मात्र पाहायला मिळते ती फलंदाज अजिंक्यच्या बॅटमधून. आणि हे क्रिकेटमधलं प्रत्युत्तर, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज का म्हटलं जातं. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 धावा देताना 2 आघाडीचे फलंदाज गमावले. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, जेल पूर्ण केला गेलाय. बॅक टू द पॅव्हिलियन अजिंक्य मात्रे. प्रवीणने टिपलाय हा अप्रतिम झेल. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज अजिंक्य मात्रे बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी 3 चौकार जो संघ अडचणीमध्ये होता त्या संघाला मात्र पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आणणारे हे 3 चौकार आपण या मैदानावरती पाहिले. या ठिकाणावर मात्र कन्सिस्टन्सी सातत्य हे निश्चितपणे राखावं लागेल, कारण क्रिकेटमधील सी हा आपल्याला कन्सिस्टन्सी सांगतो. कन्सिस्टन्सी अर्थातच सातत्य. जर तुम्ही सातत्यानं धावफलक मैदानावरती हलता ठेवलात तर मात्र संघ हा विजयाच्या दिशेनं निश्चितपणे वाट अग्रेसर असू शकतो. या दरम्यानचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला गेलाय, थोडीशी खराब फेकी, परंतु बॅकअप पहा त्या ठिकाणी बॅकअप उपलब्ध होता, अन्यथा ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणखीन काही धावांचा बोनस हा जरूर मिळू शकला असता. या 2 धावींच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 3रा फलंदाज गमावल्यानंतर 3 गडी बाद 17 धावा या धावफलकावरती आल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 घणाघाती प्रहार चौकार आल्यानंतर 4थ्या चेंडूवर मात्र यश प्राप्त केलं गेलं, परंतु 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. आज कदाचित षटकातील अंतिम चेंडू असेल. सीमारेषेलगत हा चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली आहे, परंतु 2 धावा याही चेंडूवरती आल्या. अंतिम 3 चेंडूंचा जर आपण विचार केला 4 धावा आणि 1 फलंदाज बाद ही कामगिरी राहिली गोलंदाज अजय ठुमरेची. 2 षटकं या ठिकाणी होत आहेत समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ मात्र जाऊन पोहोचलाय. वलवली संघाची धावसंख्या 3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 19 धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक ऋषिकेश ठुमरेचं 3 धावांचं षटक आलं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या दरम्यान सन्माननीय श्री पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. पाटील ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व अर्थातच प्रोप्रायटर पाटील साहेबांचं देखील मात्र या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान व्यासपीठावरती पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक अर्थातच उमेशबाई यांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान हा पाटील साहेबांचा या ठिकाणी केला जातोय. पाटील ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 2 षटकांमध्ये जी सुरुवात हवी होती वलवली संघाला ती सुरुवात मात्र खऱ्या अर्थानं मिळवून दिली अजिंक्यनं, परंतु सातत्य पुन्हा एकदा राखण्यामध्ये अपयशी ठरला. 3 चौकार आल्यानंतर मोह आवरता आला नाही आहे आणि ते कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला आणि जसा 3रा फलंदाज बाद झाला विकी पालेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यानं आल्या आल्या सावध पवित्रा घेत असताना 2 चेंडूवरती 4 धावा उभारत आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये आणून ठेवलंय. अजूनही समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू 23 धावा, चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाही आहे. इथून एकेरी दुहेरी धावेनं हा सामना मात्र सहज जिंकला जाऊ शकतो. परंतु गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर त्याच ऋषिकेश ठुमरेवर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय. म्हणजे आपल्या गोलंदाजीच्या भात्यातलं सर्वात प्रभावी अस्त्र अर्थातच ऋषिकेश ठुमरे
वेगवान गोलंदाजी करणं हे ज्याची ओळख आहे, या ऋषिकेशला मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. याही षटकामध्ये जर एका दोन फलंदाज बाद करत 6 किंवा 6 पेक्षा कमी धावांमध्ये रोखलं गेलं तर या सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं. ही ओळख आहे, ही खऱ्या अर्थानं रणनीती आहे, हा गेम प्लॅन असावा आहे तो कुडावे संघाच्या गोलंदाजांचा. सुंदर चेंडू आहे, शॉर्ट ऑफ गुडलाईन स्पॉटवरती चेंडूला दिली आहे उसळी. चेंडू सरळ जाऊन विसावतो येतो एस टी रक्षकाच्या हातात. अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघाला. जी अपेक्षा केली गेली होती त्या अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा हा चेंडू आहे आणि हेच कारण ठरलंय की चेंडू मात्र जाऊन विसावलाय तो एस टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा दबाव निर्माण केला गेलाय तो गोलंदाजांवरती. पहा प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर काही सूचना मात्र डगआउटमधनं खेळाडूंसाठी जात आहेत. आपण सातत्यानं उल्लेख करतोय की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला गेला. दुसऱ्या षटकात फलंदाजानं आपलं वर्चस्व दाखवलं परंतु पुन्हा एकदा गोलंदाज हा वर्चस्व गाजवताना आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर त्यानंतर मात्र लीडिंग एज घेत चेंडू गेला थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग हे दोन क्षेत्ररक्षक एस टी रक्षकाच्या मागे. त्याचबरोबर एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतंय. उजव्या एस टी बाहेर जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर अर्थात स्वीपर कव्हर तैनात आहे, लॉंग ऑफ तैनात आहे. ही गोलंदाजी हे उजव्या एसटीच्या बाहेर यावेळेस मात्र चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तैनात, झेल पूर्ण केला जातो आहे. 4th मोठा हादरा, फलंदाज बाद होतो आहे. क्षेत्ररक्षक मनीषनं मात्र झेल पूर्ण केला गेलाय. 4th फलंदाज गमावलाय तो वलवली संघानं. तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री रवींद्रजी भोईर साहेब सल्लागार रायगड समालोचक संघटना यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर सहर्ष स्वागत असेल, विनंती असेल रवीदादा यांना की या आपण आमच्या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अप्रतिम व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ आणि तितकंच मी म्हणेन की अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. तर यावेळेस मात्र फलंदाज गमावला गेलाय, आणखीन एक फलंदाज बाद, 5वा फलंदाज मला वाटतं या ठिकाणी गमावलाय. आणि 5 आघाडीचे फलंदाज, थोडासा वलवली संघ कुठेतरी आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजाला का पुन्हा एकदा गोलंदाजासाठी पाचारण केलं गेलं याची मात्र प्रचिती आपल्या धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. आपण जो उल्लेख केला गेला होता उमेश नितेश की या षटकामध्ये जर 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा येत असताना जर आणखी 2 फलंदाज बाद केले गेले तर या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी आहे. आणि ही संधी मात्र या गोलंदाजानं आपल्या संघाला खऱ्या अर्थानं मिळवून दिले. षटक क्रमांक 3 होत आहे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा येत आहेत 21. गोलंदाजीचं जर पृथक्करण सांगायचं झालं तर ऋषिकेशनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केलीत, ज्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं, 0 निर्धाव, 5 धावा आणि तब्बल 4 फलंदाज बाद. ही दमदार कामगिरी मात्र ऋषिकेश ठोंबरे या गोलंदाजाची या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. जिथं आतापर्यंत फलंदाजांचं वर्चस्व याच विकेटवरती होतं अशा विकेटवर मात्र गोलंदाजानं आपलं सर्वोत्तम खेळ या मैदानावरती दाखवलाय. परंतु येणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज असेल हे देखील माहीत आहे वलवली संघाच्या फलंदाजांना. जरी आघाडीचे 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले असले तरी अजूनही जर आपण समीकरण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा प्रतिषटक 10.5 ची सरासरी या मैदानावरती राखली जाऊ शकते हे दाखवलं गेलंय या अगोदरच्या सामन्यांमध्ये. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर तब्बल 82 धावांचा डोंगर, सर्वोच्च धावसंख्या जी आत्तापर्यंत या स्पर्धेतली आपण पाहिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये लिलया पाठलाग केला गेला धावसंख्येचा. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या 42 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषिकेश हलक्या हातानं चेंडूला केवळ स्टिअर केलंय. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न आणि सेन्सिबल क्रिकेट यावेळेस मात्र मैदानावरती दाखवला जातोय. 6 आणि 7 क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत कारण आघाडीचे 5 फलंदाज गमावले गेलेत. जवळपास निम्मा संघ गारद झालाय आणि या परिस्थितीमध्ये धावफलक हलता राहणं, जिथे खराब चेंडू असेल त्यावर चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळा परंतु जिथे चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देत असताना एकेरी आणि दुहेरी, कारण एकेरी धावेला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये रूपांतरित करण्याचं काम मात्र या सामन्यामध्ये जरूर करावं लागेल. पहिल्या चेंडूवर आली एकेरी स्वरूपाची धाव, येणारे 11 चेंडू
अजूनही 20 धावांची गरज, यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, अकूट टप्प्याचा चेंडू, फारसा फायदा उचलता आला नाहीये. फलंदाजानं क्रिसच्या खोलीचा वापर केला, बॅकफूटला गेला फलंदाज, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू वळवला जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळाली आहे एक, परंतु एकेका धावेनं लक्ष जरूर या ठिकाणी कमी केलं जाऊ शकतं, कारण अंतर जर आपण पाहिलं फार मोठं अंतर नाहीये, 10 चेंडू आणि 19 धावा फारसं मोठं अंतर क्रिकेटमध्ये जरूर मानलं जाणार नाही. यावेळेस खराब लाईन, खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार, 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार, फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू दणदणीत चौकार. तर निश्चितपणे या ठिकाणी एकंदर जर आपण विचार केला तर 6 आणि 7 क्रमांकाचे फलंदाज आणि इतका टेक्निकली हा क्रिकेट खेळला जातोय, कारण जिथे चांगले चेंडू मिळाले त्यांना सन्मान दिला आणि त्यानंतर मात्र जिथे खराब चेंडू आले त्याच्यावरती मात्र खरपूस समाचार पाहायला मिळाला. पहा पुन्हा एकदा उजव्याष्टी बाहेरचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू जरूर होता, क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार, बॅक टू बॅक दुसरा दणदणीत चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय दणदणीत चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं, खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची अपेक्षा केली गेली होती, कारण काही क्षणापूर्वी जर आपण पाहिलं तर वलवली संघाचा चमू जो होता थोडासा शांत होता, थोडासा निराशेचं वातावरण होतं, परंतु जसा 2 चौकार फलंदाजाच्या बॅटमधनं आले, कारण टेक्निकली क्रिकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून खेळला जातोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटमधल्या या कुरघोड्यात कधी गोलंदाज आपलं वर्चस्व या मैदानावरती दाखवतोय, खऱ्या अर्थानं कौतुक ऋषिकेशचं देखील करावं लागेल, कारण 2 षटकात अवघ्या 5 धावा देत असताना 4 फलंदाज बाद केले, म्हणजे आघाडीच्या फलंदाजीचं कंबर्ड मात्र मोडलं गेलं, परंतु त्यानंतर 6 आणि 7व्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजानं जी टेक्निक या मैदानावरती दाखवली खऱ्या अर्थानं कौतुक करण्यायोग्य कामगिरी मात्र वलवली संघाच्या या 2 खेळाडूंची यावेळेस मात्र मैदानावर पाहायला मिळाली. अंतिम चेंडू जरूर निर्धाव फेकला गेलाय, षटक समाप्त होतंय 4th आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा येत आहेत त्या 32. समीकरणाचा जर आपण विचार केला तर अजूनही येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 10 धावांची. 6 चेंडू आणि 10 धावा कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली, कारण काही नियमावली या स्पर्धांमध्ये आपण पाहिल्या की चेंडू कोणत्याही क्षणाला जर गहाळ झाला, फुटला, तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल आणि ज्या धावसंख्येचा टार्गेट तुम्हाला दिलं जाईल ते तुम्हाला कंपल्सरी अचीव करावं लागेल. एकंदर जर आपण पाहिलं तर एकता स्पोर्ट्स आयोजित टायगर चषक 2019 एक अप्रतिम भव्यदिव्य क्रीडा स्पर्धा, एकदिवसीय क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धांचं आयोजन मात्र ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते उमेशभाई उलवेकर, त्याचबरोबर अनिलजी उलवेकर आणि या स्पर्धांसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं खऱ्या अर्थानं ते रोहित उलवेकर, पंकज उलवेकर, स्वप्नील घरत आणि नवनाथ उलवेकर. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं ते अनिल सीताराम उलवेकर, सन्मानचिन्ह ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले जे अमरजी भगत रोडपले आणि स्वप्नीलजी घरत, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय सन्माननीय श्री रवींद्रजी भोईरसाहेब सल्लागार रायगड समालोचक समिती संघटना यांचं मात्र यांच्या माध्यमातून मात्र 2000 रुपयांचं डोनेशन या स्पर्धांसाठी आलंय, तर त्यांचा देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया, कारण क्रिकेट आणि रवींद्रजी भोईर हे खूप जवळचं समीकरण आहे आमच्याशी देखील. खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील केलं जातं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही समालोचन करतो आमच्या पाठीशी सदैव त्यांचा मायेचा हात हा निश्चितपणे असतो. तर एक अतिशय हसमुख आणि एक अतिशय अप्रतिम व्यक्तिमत्व यावेळेस मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते, रवींद्रजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं, 6 चेंडू 10 धावा सामना अजूनही बॅलेन्स आहे दोन्ही संघांचा जर आपण विचार केला, कारण गोलंदाजी तितकीच धारदार मानली जाते कुडावी संघाची, कारण 10 धावा. परंतु एक जमेची बाजू मी म्हणेन, दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती आहेत, वेल सेट बॅट्समन आहेत आणि या मैदानाची जर एकंदर वाऱ्याची दिशा आपण पाहिली तर उजव्या हाताच्या फलंदाजांना मदत करणारी
ही वाऱ्याची दिशा आपल्याला या मैदानावरती जरूर पाहायला मिळते. म्हणजे हा एक प्लस पॉईंट, ही एक जमेची बाजू फलंदाजांसाठी असेल, परंतु या विपरीत परिस्थितीमध्ये जो गोलंदाज आपली सर्वोत्तम गोलंदाजी या मैदानावरती करेल हा गोलंदाज राकेश ठोंबरे याच्या खांद्यावरती मात्र या सामन्याचं संपूर्णपणे भवितव्य हे संघनायकानं सोपवलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषिकेश, ज्याच्या बॅटमधनं दोन चौकार आलेत. पहा उजव्या हाताचे फलंदाज आहेत, वाऱ्याचा फ्लो ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणूनच की काही गोलंदाजीची दिशा ही उजवी एसटी आणि उजव्या एसटीच्या बाहेर आहे. स्ट्रेच व्हाईट हा आणखीन एक नियम आपण क्रिकेटमध्ये पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीमध्ये मगाशी प्रवीण टेंबे देखील म्हणाले की तब्बल 42 नियमावली आहेत, त्यापैकी 22 नियम हा अवांतर धावेचा आहे. परंतु तदनंतर जर आपण पाहिला या दरम्यान एक जरूरी निवेदन असेल, दादा भोईर, दादा भोईर यांना विनंती असेल की आपण कृपया आमच्या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे, आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला कदाचित पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती पाचारण केलं जाईल. त्यामुळे दादा भोईर मैदानाच्या दिशेनं असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर यावेळेस मात्र बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू, दबाव पहा पुन्हा एकदा शिफ्ट होतोय वलवली संघावर, येणारे चेंडू चार आणि गरज असेल ती 10 धावांची एका मोठ्या फटक्याची, नितांत गरज. ज्यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका, फटका फसलाय, चेंडू हवेत, तीन क्षेत्र रक्षकांच्या मध्ये तू तू मयमय पाहायला मिळते आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. दोन धावा जरूर आले आहेत, पहिले दोन चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आलेल्या दोन धावा खऱ्या अर्थानं मानसिक दडपण कमी करण्याचा प्रयत्न, कारण अजूनही येणारे तीन चेंडू आणि 8 धावांची गरज. या दरम्यान आपण पाहतोय नवडे संघाचा स्टार खेळाडू अर्थातच उमेश खानावकर यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतं. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे ते उमेश खानावकर मात्र यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून, कारण त्यांना देखील आपण इन ॲक्शन या मैदानावर या पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. तर येणारे चेंडू 3, 8 धावांची गरज, एका मोठ्या फटक्याची नितांत गरज, मात्र फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, झेल मात्र पूर्ण केला जातोय आणि या ठिकाणाहून थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय तर वलवली संघा, कारण येणारे चेंडू 2 आणि गरज मात्र असेल ती 8 धावांची. डीजे हे मात्र दाखवून दिले या गोलंदाजानं. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एक फलंदाज बाद केलाय आणि फक्त धावा खर्च केल्यात त्या दोन धावा ज्यामध्ये तब्बल 2 चेंडू हे निर्धाव फेकले गेलेत. परंतु क्रिकेटचं जर आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडू आणि 8 धावांची गरज, एक मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, दोन क्षेत्र रक्षकांना भेदून चेंडू मात्र स्क्वेअर लेग सीमारेखा पार, दणदणीत चौकार. हॅलो, तर निश्चितपणे आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता येणारा एक चेंडू आणि 4 धावांची गरज, कंपल्सरी 4 धावा. आणि या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडंसं खराब लाईन, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू केला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेला, चौकार आला, पुन्हा एकदा सामन्याला नवसंजीवनी मिळाली. या चेंडूवर चौकार की षटकार येणार की गोलंदाज मात्र पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार. 5व्या चेंडूवर आलेल्या चौकारानं सामन्याला मात्र पुन्हा एकदा यूटर्न दिलाय, कारण आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर तैनात आहे, डीपच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ तैनात आहे आणि या वेळेस मात्र थोडासा विचार करण्यास भाग जरूर पाडला जात आहे. ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग ते 38 सर्कलमध्ये, त्यानंतर फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंगनचं क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सामन्याला कलाटी देणारा क्षण ठरू शकतो. एक चेंडू, 4 धावांची गरज आणि यावेळेस मात्र भिरकावलाय, चेंडू जातोय डीप डीप सीमारेखा पार, पंच मात्र आपल्या अनोख्या आधेमध्ये षटकाराचा इशारा करत असताना.
तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एक अतिशय रोमार्षक सामना या मैदानावरती. अंतिम दोन चेंडू, आठ धावांची गरज असताना फलंदाज निशांत यानं अप्रतिम खेळ या मैदानावरती दाखवला. निशांत चौधरी ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या खेळाडूचं आपण स्वागत करूया. आणि याला याचंच तर नाव क्रिकेट आहे प्रवीण. खऱ्या अर्थानं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज असं म्हटलं जातं. सहा चेंडू आणि दहा धावांची गरज असताना पहिल्या चार चेंडूमध्ये अवघ्या दोन धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर तब्बल दोन चेंडूमध्ये आल्या त्या दहा धावा. यावेळेस मात्र सत्कार होतोय सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब सल्लागार रायगड समालोचक संघटना यांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान.